आदित्यजी ठाकरे हे राज्यपालांकडे खंत व्यक्त करायला जात असतील की त्यांच्याकडे महानगरपालिका असताना ते जे काय ब्युटिफिकेशन आणि मुंबईच्या सुधारणा करू शकले नाहीत ते आमचं सरकार करतंय याची खंत व्यक्त करायला कदाचित महामहिम राज्यपाल महोदयांच्याकडे ते जात असतील। आणि दुसरी गोष्ट, त्यांना जर काही शंका वाटत असेल, त्यांना जर मुंबईचं ब्युटिफिकेशन पाहवत नसेल, मुंबईमध्ये चाललेली विकासाची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं जर त्यांना बघवत नसतील आणि त्याच्याबद्दल त्यांना काही शंका असेल तर घटनेनं दिलेलं, नियमानं चालणारं, कायद्यानं स्थापित झालेलं राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, त्याला माननीय मुख्यमंत्री महोदय नेतृत्व करतायत, उपमुख्यमंत्री महोदय नेतृत्व करतायत, आदित्य ठाकरे साहेबांना या बाबतीतले काही आक्षेप असतील, काही हरकती असतील तर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे द्यावेत। आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रह धरू की आदित्य ठाकरे साहेबांनी हे अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे त्याचा तुम्ही विचार करा, परंतु कुठलंही गैरकृत्य, कुठलंही बेकायदेशीर काम जसं यापूर्वीच्या काळात महानगरपालिकेमध्ये चालत होतं तसं शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून बिलकुल महानगरपालिकेमध्ये चालत नाही।